कोल्हापूर शहरात आज दिवसभर पावसाची उघडझाप होत होती, मात्र गगनबावडा, शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यात मुसळधार पाऊस पडलाय. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आलं असून आज सायंकाळी 6 वाजता राजाराम बंधाऱ्यावर नदीची पाणी पातळी 30 फूट 9 इंचावर पोहोचली होती. काल सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसानं चांगलाच जोर धरलाय. काल बुधवारी दिवसभर आणि रात्रभर सर्वत्र पावसाची संततधार सुरू होती. आज सकाळपासून कोल्हापूर शहर परिसरात पावसाची उघडझाप असली तरी धरण क्षेत्रात मात्र आज दिवसभर पावसाचा जोर कायम होता. सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 182.7 मिलीमीटर, त्यापाठोपाठ शाहूवाडी तालुक्यात 127 मिलीमीटर तर राधानगरी तालुक्यात 119 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 58 बंधारे पाण्याखाली गेलेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, कोगे तर तुळशी नदीवरील आरे, बीड, बाचणी आणि दूधगंगेवरील सुळकूड, बाचणी या बंधाऱ्यांचा समावेश आहे. सायंकाळी 6 वाजता राजाराम बंधारा इथं पंचगंगेची पाणी पातळी 30 फूट 9 इंचांवर होती. रात्री पावसाचा जोर कायम राहिल्यास उद्या सकाळपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.